जादुई लापशीचं भांड. एकेकाळी एका ठिकाणी छान अशी लहान मुलगी होती, जिचं नाव होतं मेलडी. ती तिच्या आईबरोबर एका लहान झोपडीत राहत असे. ते खूप खूपच गरीब होते, परंतु मेलडी तिच्या आईला तिच्यासाठी गाणं म्हणून आनंदी ठेवत असे. प्रत्येक दिवशी मेलडी काहीतरी खाण्यासाठी शोध घेण्यास वनामध्ये जात असे. तिला जे मिळेल ते घेऊन ती परत यायची, परंतु तेवढ्यानं त्यांचं पोट भरत नसे. एके दिवशी त्यांच्या गरिबीला कंटाळून मेलडीने घर सोडलं आणि काहीतरी खाण्यासाठी शोधण्यास ती वनामध्ये गेली. तिनं खूप शोधूनही काहीच उपयोग झाला नाही, तिला काहीच सापडलं नाही. शेवटी तिला नेण्यासाठी काहीच मिळालं नाही. निराश होऊन ती एका दगडावर बसली आणि रडूच लागली. ज्यावेळी ती रडत होती, त्यावेळी तिच्या गोड गळ्यातून दुःखाचं गाणं बाहेर येत होतं. तिचा गोड सुंदर आवाज ऐकून बनपरी तिच्या पुढे अवतरली आणि तिला म्हणाली, काय घडलं माझ्या बाळा, तू का रडतीये आहेस आणि या वनात तू एकटीच काय करते आहेस? मी या ठिकाणी मला आणि माझ्या आईसाठी काहीतरी खाण्यास शोधते आहे. आम्ही खूप गरीब आणि भुकेलेले आहोत. मेलडी रडत रडत दुःखी होत म्हणाली, काळजी करू नकोस. वनपरी म्हणाली आणि तिच्याकडील जादुई छडीनं तिनं गारगोटीचं रूपांतर मोठ्या जादुई भांड्यात केलं. ही जादू पाहून मेलडी आश्चर्यचकित झाली. मेलडीला तिच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. हे भांड घरी ने आणि यापुढे तुझं कुटुंब कधी सुपाशी राहणार नाही. मी उद्धटपणे बोलणार नाही, परंतु जर याच्यात शिजवण्यासाठी काही अन्नच नसेल तर हे भांड कसं चांगलं असू शकतं? मेलडी निराशाजनक आवाजात म्हणाली. त्यावर वनपरी म्हणाली, अगं हे जादुई भांड आहे. ज्यावेळी तुला काही खाण्याची इच्छा होईल तेव्हा शीज भांड्या शीज असं म्हण आणि ज्यावेळी ते तयार होईल त्यावेळी थांब भांड्या थांब असं म्हण. अय्या, मेलडी त्या परीकडून ती भेट घेऊन प्रचंड आनंदी झाली. तिला आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. ती अतिशय आदरानं त्या वनपरीला म्हणाली, हे माझ्या प्रिय वनपरी माते, माझ्याकडे तुझे आभार मानण्यासाठी शब्दच नाहीयेत. त्याच्या बदली मी तुझ्यासाठी काय करू शकते ते सांग. मला याच्या बदली काहीच नकोय, परंतु तुझी इच्छाच असेल तर तू रोज माझ्यासाठी एक सुंदर गाणं गात जा. मेलडीने आणखीन काही प्रश्न विचारण्याच्या आधीच ती वनपरी लुप्त झाली. परंतु ज्यावेळी मेलडी ते रिकाम्या भांड्यासह काही न घेता घरी आली, त्यावेळी तिची आई खूपच दुःखी झाली आणि त्या दुःखातच ती तिला म्हणाली, आपल्याकडे शिजवण्यासाठी काहीच नाहीये तर त्या भांड्याचा आपल्याला उपयोग तरी काय? मेलडीने ते भांड टेबलावर ठेवलं आणि म्हणाली, शीज भांड्या शीज. काहीच घडलं नाही. मेलडीने चिंतापूर्वक बघितलं, परंतु त्यानंतर ते भांड हलू लागलं आणि आवाज करू लागलं. ते त्यांच्या डोळ्यांनी बघत होते की वाफ येत होती आणि मलईदार लापशी शिजत होती. मेलडीच्या आईला कळलं की हे भांड साधं सुधं भांड नाही, जादुई भांड आहे. ती अत्यंत भुकेली असल्यामुळे ती त्या मलईदार लापशीसाठी थांबूच शकली नाही आणि म्हणूनच तिने त्यात बोट घातलं. ती लापशी चाखून ती खूपच आनंदी झाली होती आणि त्यामुळे तिने मेलडीच्या दुसऱ्या सूचनेकडे लक्षच दिलं नाही. थांब भांड्या थांब. ते भांड रिकाम होईपर्यंत फक्त खात आणि खातच राहिले आणि त्यांचं पोट भरलं. मेलडीच्या आईने पोटावरून आनंदानं हात फिरवला. त्यानंतर मेलडीनं विचार केला, अरे ही तर माझ्यासाठी जाण्याची वेळ आहे आणि वनपरीसाठी गाणं गाण्याची वेळ आहे. म्हणून ती घरातून बाहेर पडली आणि पुन्हा वनात निघून गेली. इथे घरी तिची आई आनंदी होती, कारण त्यांना परत अन्नासाठी पुन्हा काळजी करावी लागणार नव्हती.
त्या नवीन भांड्याला जागा करण्यासाठी जी भांडी ती अन्न शिजवण्यासाठी वापरत असे तिने ती सर्व गोळा केली आणि दूर टाकून दिली. तिने ते भांड धुतलं आणि अलगट ठेवून दिलं. त्या सर्व कामामुळे तिला पुन्हा भूक लागली आणि ती त्या भांड्याला म्हणाली, शीज भांड्या शीज. तिने आज्ञा दिली आणि लवकरच त्या भांड्यातून खूपच उत्कृष्ट अशी लापशी तयार झाली. तिने दुसरं कोणतंही भांड न घेता त्याच भांड्यात खाण्यास सुरुवात केली. तिला असं करण्यात खूपच मजा येत होती. खूपच सुंदर छान. परंतु जसजसं ती भरभर खाऊ लागली ते भांडही जोपर्यंत अन्न काठावर येत नाही तोपर्यंत भरतच जात होत. अरे देवा, मेलडी कशा प्रकारे भांड थांबवत होती. बास भांड्या बास. परंतु भांड्यात अन्न शिजतच राहिलं. खूप झालं भांड्या खूप झालं. परंतु भांड्यातील लापशी काठावरून बाहेर येऊन टेबलावर पसरू लागली. अरे देवा, आता मी काय करू. सगळी लापशी बघता बघता जमिनीवर पसरू लागली. मेलडीची आई घाबरू लागली. बास थांब. अरे देवा, आता पुढे नको. तिने आज्ञा दिली. लवकरच तिला कळलं की तिनं खूप मोठी चूक केली आहे आणि ती तिथून पळून गेली. ती लापशी दार आणि खिडक्या यांमधून बाहेर येऊन रस्त्यावर पसरू लागली. फेस होऊन त्याची मोठी लाट बनली आणि गावातून ते फिरू लागलं. सर्व गावकरी त्यांच्या छतावर आले आणि मदतीसाठी ओरडू लागले. मेलडीने ऐकलं की गावकरी खूप अंतरावरून ओरडतायत. तिनं वन सोडून लगेच गावाकडे धाव घेतली. तिने एक लाकडी फळी आणि काठी घेतली आणि सरकत तिच्या घराकडे गेली. ज्यावेळी ती तिच्या घराच्या जवळ आली त्यावेळी ती ओरडली, थांब भांड्या थांब. आणि भांड्याने जे करायचं होतं ते केलं. ज्यावेळी ही लाट ओसरली तेव्हा मेलडीनं पाहिलं की गावकरी छतावरून खाली येत आहेत आणि मलईदार लापशीचा आस्वाद घेत आहेत. संपूर्ण गावाने लापशीचा आनंद घेतला. थंडी संपेपर्यंत ते खात खात आणि खातच राहिले आणि त्यानंतर त्या गावात कोणीही कधीही उपाशी राहिलं नाही. गोष्ट संपली. If you enjoyed this story, please like and subscribe our channel and press the bell icon to get future updates. And don't forget to comment!